नमस्कार, मी नयना नयना किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कोलंबी रस्सा। ही कोलंबी आहे, साफ कशी करायची ते मी दाखवते तुम्हाला। पहिलं डोकं आणि शेपटी काढून घ्यायची, मधलं कवचसुद्धा काढायचं, आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये जो दोरा आहे तो मात्र काढून घ्यायचा आहे। ते खूप घाण आहे, बघा पूर्ण अख्खा चक्का दोरा निघतो, असं तो काढून टाकायचे आपल्याला। कोलंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्याच्यासाठी एक बटाटा घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे फोडणीसाठी, एक टॉमॅटो, आलं लसूणची पेस्ट, वाटणसाठी दोन कांदे घेतलेत, अर्धा नारळ, कढीपत्ता, एक चमचा धने, थोडीशी दालचिनी, चार लवंग, चार काळी मिरी, एक छोटी वेलची घेतलेली आहे हिरवी, चार पाच लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं। आता आपण पातेलं गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यामध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं कांदा घालून घेऊया त्याच्यामध्ये। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच टोमॅटो सुद्धा घालायचे आपल्याला। टोमॅटो सुद्धा मिक्स करून घ्यायचं। चांगलं फ्राय झालेलं आहे, कांदा टोमॅटो नरम झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून मिक्स करून घेऊया आपण सगळं ते। छान मिक्स झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे, एक चमचा लाल तिखट, तिखट तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे, हा मालवणी मसाला आहे। चांगलं मिक्स करायचं, गॅस आपल्याला बारीकच करायचं आहे, नाही तर मसाला आपला करपेल। त्याच्यामध्ये एक बटाटा घालून मिक्स करून घ्यायचं आहे। लगेच कोलंबी सुद्धा घालून घ्यायची, सुद्धा छान मिक्स करून घ्यायचे एकदम। चांगली मिक्स झाली बघा। आता त्याच्यामध्ये मी आता एक वाटी पाणी घालते, अजून एक वाटी घालणार आहे। मिक्स करायचं, चांगलं ढवळून घ्यायचं। आणि आता त्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत। तर एक साईडला आपलं कोलंबी शिजत आहे आणि एक साईडला आपण वाटण भाजून घेऊया। त्याच्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलेला आहे। धने, अख्खा खडा मसाला हे सगळं मिक्स करून भाजून घ्यायचं आहे। चांगलं गरम करून घ्यायचं एकदम। बघा आपले धने वगैरे चांगले गरम होत आले आहेत। आता काढून घ्यायचे आपल्याला।
त्याच्यामध्ये आता कांदा घालून घ्यायचा आहे. अर्धा चमचा आपण थोडंसं एकदम तेल घ्यायचं घालून त्याच्यामध्ये फ्राय करण्यासाठी. हे दोन कांदे आहेत, हे चांगले फ्राय करून घ्यायचे, आपण लाल करून घ्यायचे चांगले. गॅस मिडियम ठेवायचे. आता चांगले फ्राय झालेत, आता त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता, लसूण, आलं हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. कढीपत्ता वाटणामध्ये घातलं ना की छान चव लागते. आता लगेचच खोबरं पण भाजून घ्यायचं आपल्याला. खोबरं आपल्याला जास्त लाल नाही करून घ्यायचंय, हलकस गरम करून थोडा कलर चेंज झाला की आपण काढून घ्यायचंय लगेच. चांगले झाले बघा, एकदम काढून घेऊया. हे सगळं आपण आता थंड करायला ठेवूया. आता मिक्सर मध्ये घालून वाटून घेऊया. ते त्याच्यामध्ये ना थोडी कोथिंबीर घालायची, मगाशी मी तुम्हाला सांगायला विसरली. वाटण्याला थोडी कोथिंबीर घालून घ्यायची, पाणी घालून घ्यायचंय थोडं. मस्तपैकी पेस्ट झाली बघा, आपलं वाटण तयार आहे. झाकण काढून घेऊया आपण आता. आणि लगेच आपण त्याच्यामध्ये ग्रेव्ही घालून घेऊया. मिक्स करायचं. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. मिक्स करून घेऊया आता त्याला आपण. मिक्सरचं भांडं आहे ना, त्याच्यात पाणी ओतून ते पाणी आपण रश्श्यामध्ये ओतून घेऊया. त्याच्यामध्ये आपण 5-6 कोकम घालूया. आता त्याला चांगलं ढवळून घेऊन त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घेऊया. आता रस्सा खाण्यासाठी तयार आहे. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.